महादेव जानकर, राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री। गेल्या 4 महिन्यांपासून महादेव जानकर संन्यासी जीवन जगत होते। या काळात ते नेमके कुठे होते, त्यांनी काय काय केलं, बघूया हा रिपोर्ट। कधी ध्यान धारणा, कधी पूजा अर्चा, कधी वाचन, कधी शेती काम, तर कधी दऱ्याखोऱ्यातली भटकंती, गेल्या 4 महिन्यांपासून माजी मंत्री महादेव जानकरांचा हा दिनक्रम। एकेकाळी हजारोंच्या सभा मेळावे घेणारे, नेहमी आजूबाजूला कार्यकर्त्यांची रेलचेल असणारे जानकर अचानक संन्यासी जीवन का जगू लागले, ऐका। संगमनेर तालुक्यात एक ओटमा देवी म्हणून मंदिर होतं, तिथं एक मित्र होता माझा गीते म्हणून, त्यांच्या तिथे 1.5 महिना काढला। आणि त्यांच्या आसपासची ब्रह्मचारी माणसं होती, आश्रम होते, त्यांना सर्वांना भेटी दिल्या। मोटरसायकलवर जायचो आम्ही, चालत जायचो, नदीच्या काठाला जाऊन बसायचं, एकटंच ध्यानात बसायचं। 3-3 तास मी बसतो, योगा सर्व करतो, प्रत्येक पायी डोक्यावर देखील मी उभा राहू शकतो। इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या महादेव जानकरांनी लॉकडाऊनच्या काळात भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णही समजून घेतले। अटल बिहारी वाजपेयींची भाषणं ऐकली, रामायणातून हे शिकायला मला मिळालं की दोन भाऊ खुर्चीसाठी भांडण करत नाहीत, आणि महाभारतात मला कळालं की दोन भाऊ खुर्चीसाठी भांडण करतात। महाभारत हे राजकारण आहे आणि रामायण हे भावाभावानं कसं वागावं हे शिकवणार आहे। शेतीच्या कामाचाही जानकरांनी आनंद लुटला, शेतकऱ्यांचं कष्ट जवळून अनुभवलं। मला शेतीतलं सारं येतं, माझं गाव खेडेगावातलंच आहे। गुळवेल ह्याचं झाडं तोडली आम्ही आणि ते त्याचं रोज काढा प्यायला लागलो। काढा बिडा पिणं, लोकांना सांगणं, मग ते शेतकऱ्यापाशी जाऊन बसणं, सामान्य माणसाची त्यांची चर्चा करणं। राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकारांचं जीवन फार कठीण असल्याचं जानकरांचं म्हणणं आहे। राजकारण्याचं जीवन फार वाईट आहे, पत्रकाराचं जीवन फार वाईट आहे, ISIPSचं जीवनसुद्धा वाईट आहे, ह्या चौघांनी बी करण्याचा प्रयत्न करावा। महादेव जानकर अविवाहित आहे, स्वतःच्या घरीही ते फक्त एकदाच गेले। मला बायका पोर नाही, त्यामुळे मला काय तेल मीठ काय आणायचं, कपडे बी नाहीत। 30 वर्षात जेवणाचा खर्च नाही, कपड्याचा खर्च नाही, कोण बी कपडे घेते, कोण बी गाड्या देते, डिझेल देते, त्यामुळे पर ज्याचा संसार करून करतोय तो मोठा आहे माणूस। 4 महिने दराखोऱ्यात राहून आल्यावर त्यांचा राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय का, तुम्हीच ऐका। शरद पवारांचं कसं झालं, यात पवार साहेबांच्या बद्दल ते हुशार आहेत, विद्वान आहेत, पण तो एखाद्याचं जर जेवण होत असेल तर शिजून द्यायचं नाही, ही काम शरद पवारांची भूमिका असते। देवेंद्र फडणवीसचं राजकारण हे पॉझिटिव्ह आहे आणि तो अभ्यास आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसचं एकच उदाहरण चांगलं आहे की जो माणूस नगरसेवक जरी झाला दिवाणसाहेब तर त्याची बायको कुठं सर्व्हिसला जात नाही, पण हा महाराज्याचा मुख्यमंत्री असताना त्याची बायको आज सर्व्हिसला आहे। अजितदादा बी आहेत, अजितदादा प्रशासनात बी आहेत, परफेक्ट आहेत। अजितदादा प्रशासन करायला बी चांगला माणूस आहे, नाही असं नाही, प्रशासनात दिसेल। अनेक जण पोटा पाण्यासाठी गाव सोडून शहरात स्थायिक होतात, गावातलं जंगल सोडून सिमेंटच्या जंगलात भटकू लागतात, अनेकांना शुद्ध ऑक्सिजनही मिळेनासा होतो, आणि मग शहरातल्या लोकलपेक्षा गावातली बैलगाडी बरी वाटू लागते। जानकरांनी मोहमाया बाजूला ठेवली आणि 4 महिने का होईना ते मनसोक्त जगले। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।